नमस्कार श्रोतेहो, मी स्वप्नील आपल्या आवडत्या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला घडवत असताना त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा गुरु जो असतो आई, आणि आईनंतर दुसरा गुरु म्हणजे तो असतो तो त्या शिक्षक, की जो ज्याने त्या मुलाला त्या व्यक्तीला लहानपणापासून मोठ्या होईपर्यंत अनेक गोष्टींचं ज्ञान दिलेलं असतं. तर हेच शिक्षक व्यक्तीला घडवतात, यशस्वी करतात आणि उच्च स्थानापर्यंत घेऊन जातात. आज अशाच शिक्षकांबरोबर आज आपण आहोत, त्यांच्याबरोबर घेतो आहे सलाम सातारा या कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आम्ही विचारतो तीन प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यास देतो आपण विशेष पारितोषक. हॉटेल महिंद्र एक्झिक्युटिव्ह प्रायोजित हा कार्यक्रम आज आपण घेतो आहे साताऱ्यातील अशा स्कूलमध्ये, की ज्या स्कूलने अनेक विद्यार्थी घडवले, की जे विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती सुद्धा नाव लौकिक मिळवत आहेत, अशा हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आज आपण आहोत. आपल्याबरोबर आहेत शिक्षक आणि त्यांच्याशी आपण विचारणार आहोत प्रश्न, जाणून घेणार आहोत उत्तर आणि देणार आहोत आकर्षक बक्षिसं. तर जाऊयात त्या शिक्षकांकडे आणि जाणून घेऊयात साताऱ्याविषयी त्यांना काय वाटतं आणि प्रश्नांची उत्तर. तुमचं नाव सांगा आणि साताऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं. मी सौरमणी अमित कुलकर्णी, मी हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये ॲबॅकस टीचर म्हणून आहे. मला अभिमान वाटतो की शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मी इथं आहे आणि इथं आमची हिंदवी पब्लिक स्कूल आहे. शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं की हिंदवी हे राष्ट्र घडावं, आपलं देशाचं नाव हिंदवी त्यांनी स्थापना केली आणि आमच्या शाळेचं नावसुद्धा हिंदवी पब्लिक स्कूलच आहे. आणि इथं आम्ही अतिशय छान पद्धतीनं मुलांना घडवायचं काम करतो आहे. आणि आमच्या साताऱ्यामध्ये विविध पर्यटन स्थळं आहेत, जसं की कास आहे, त्याच्यानंतर आपलं नटराज मंदिर आहे. इथं लोक वेगवेगळ्या पद्धतीनं येऊन वेगवेगळे लोक येतात, इथं भेट देतात आणि आपल्या साताऱ्यात कंदी पेढे मिळतात की जे सर्व मुलांना सुद्धा आमच्या आवडतात, सर्व पाहुण्यांना येणाऱ्या पर्यटकांना आवडतात. त्यामुळे मला साताऱ्याचा अभिमान वाटतो, त्यामुळे मी सलाम सातारा करते. अजिंक्यतारा हे जे आहे आपल्या इथे, तर त्या ह्याच्या पायथ्याशीच आमची शाळा ही वसलेली आहे. आणि हे जे सौंदर्य जे आपल्या सातारा शहराला जे लाभलेलं आहे, की चारही बाजूनी सगळीकडे तुम्ही जिकडे तिकडे पाहाल तर सगळीकडे तुम्हाला ग्रीनरी दिसून येते. आणि आमची शाळा ही अशी ह्या चारही ह्याच्यामध्ये ग्रीनरीमध्येच वसलेली आहे. आणि या इथे मुलांना एज्युकेशन देताना फारच त्यांना फार अशा आम्ही वातावरणात देतो की मुलांना मी बाहेरसुद्धा मुलांना शिकवू शकतो. माझा प्रश्न तुम्हाला याच ह्याच्यावर की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला? येतं या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला. तुम्ही काय सांगाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला? नाही, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी आणि कोठे झाला? 1627 साली. ठिकाण? रायगड. 1627 हे उत्तर चुकलेलं आहे. मी पुढे जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किती साली झाला आणि कोठे झाला? 1630 साली झाला. आणि कुठे? शिवनेरी येते. शिवनेरी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांनी महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये आपली हिंदवी स्वराज्याची एक वेगळी तोरण बांधलं. तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करणार? 5 जून. 5 जून. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत आहे तर तुम्हाला मिळणार आहेत हॉटेल महेंद्र एक्झिक्युटिव्हतर्फे आकर्षक गिफ्ट. मला त्याच्या अगोदर मी तुम्हाला विचारेन की सातारा जिल्ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं. अशा सिटीमध्ये मला खरंच मी स्वतःलाही भाग्यवान समजते की माझं माहेर हे पुण्यातून असल्यामुळे मला साताऱ्याविषयी इतकं आकर्षण होतं. परंतु जेव्हा मी साताऱ्यामध्ये राहू लागले तेव्हा आता मला असं वाटत नाही की मी पुण्यामध्ये जाऊ, मला साताराच आता आवडतो. अगदी बरोबर आहे. साताऱ्याविषयी, साताऱ्यामध्ये कोणीही येऊ तो त्या साताऱ्याच्या प्रेमात पडतोच. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणारे आकर्षक गिफ्ट. विजय दिवस, की पूर्ण भारत विजय दिवस साजरा करतो, तर सातारा जिल्ह्यामध्ये हा विजय दिवस वेगळ्या दिमाखात साजरा करण्यात येतो. तर हा विजय दिवस कधी आणि कुठे साजरा करण्यात येतो? तिसरा प्रश्न आहे, विचार करून उत्तर द्या. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देताय तर सातारा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होतो पोलीस ग्राउंड का? आणखी एक चान्स देतो, विशेष उत्तर द्या मला. कधी असतो हा विजय दिवस आणि कुठे असतो? 15 ऑगस्ट.
या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. काही हरकत नाही, त्यांनी दोन प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिली आहेत. आपण पुढे जाऊयात, तिसरा प्रश्न विचारूयात. तुमचं नाव सांग. बाळासाहेब पवार. मी हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये एक शिपाई म्हणून काम करते. मला ही शाळा खूप आवडते आणि ही शाळा म्हणजे अजिंक्यदाराच्या पायथ्याशी आहे आणि शेजारी गुरुवार बाग म्हणून निसर्ग आहे. कमाणी हौद साताऱ्याचा मेन म्हणजे कमाणी हौद आहे. अगदी बरोबर सांगितलं, सातारा जिल्ह्याविषयी तुम्ही सांगितलं. माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की महाराष्ट्राचे आत्ताचे गृहमंत्री कोण? ज्यांच्याकडे डिफेन्स म्हणजे संरक्षण खातं जे असतं, संरक्षण, महाराष्ट्राचं संरक्षण खातं कुणाकडे? नाही, तुम्ही काय सांगाल, महाराष्ट्राचं संरक्षण खातं कुणाकडे? महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण? आर आर पाटील. मोठ्याने सांगा. आर आर पाटील. आर आर पाटील पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तुमच्यासाठी माझा दुसरा प्रश्न, भारतातील सर्वात पहिली सैनिक शाळा कुठे बांधली? येत आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला? नाही. भारतातील पहिली सैनिक शाळा कुठे बांधली? सातारा येथे सैनिक स्कूल. सातारा येथे सैनिक स्कूल मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री कोण? गृह राज्यमंत्री कोण? सुशील कुमार शिंदे. सुशील कुमार शिंदे हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे गृहमंत्री आहेत. माझा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री कोण? अजित पवार. अजितदादा पवार. अजितदादा पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे ते उप. तुम्हाला विचारतो, मुंबईमध्ये एकूण किती तालुके आहेत? मुंबईमध्ये एकूण किती तालुके आहेत असा माझा प्रश्न आहे. 27. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मुंबईमध्ये एकूण किती तालुके? 647. मुंबईमध्ये फक्त मुंबई एका. नाही. तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं जे की सातारचे होते. यशवंतराव चव्हाण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. पुढे माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न साताऱ्याविषयी आहे. साताऱ्यातील असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणामध्ये आपल्या वीज निर्मिती होती असं कोयना धरण जे आहे, त्या कोयना धरणाची पाणी क्षमता किती? 1000.5. माझा प्रश्न आहे की कोयना धरणाची पाणी क्षमता TMC मध्ये मोजली जाते, तर कोयना धरणाची पाणी क्षमता किती TMC आहे? कोयना धरणाची पाणी क्षमता किती TMC? या ठिकाणी येत आहे कोणाला या प्रश्नाचं उत्तर? महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा. पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था. ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव. ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे. मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर. तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही AC डाइनिंग हॉल, AC कॉफ़ी शॉप, AC परमिट रूम, ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया. कितना बड़ा हो कुछ
छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ। तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है। तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। ठीक आहे, मी लहान मुलांकडे जातो। तुझं नाव सांग। जाधव। कितवीत आहेस तू? तुला साताऱ्यामध्ये राहत असताना कसं वाटतं? साताऱ्यात राहत असताना मला खूप आनंद होतो, कारण की साताऱ्यात अजिंक्य तारासारखा किल्ला आहे आणि कास सारखे प्रसन्न वातावरण, जिथे फॉरेनचे असे बाहेरचे लोक फिरायला येतात आणि कासमुळे स्वच्छ आणि सुंदर वातावरण साताऱ्याला लाभले आहे। माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे की छत्रपती शिवाजी महाराज होते जे की ज्यांनी साताऱ्यामध्ये भरपूर त्यांचं अस्तित्व लाभलेलं आहे, तर त्यांचे गुरु होते, आध्यात्मिक गुरु होते, ते सातारचे होते, तर ते कोण? रामदास स्वामी। रामदास स्वामी, पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे। माझा पहिला प्रश्न असा होता की छत्रपती शिवाजी माझा पहिला प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांचे धार्मिक गुरु कोण, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे रामदास स्वामी। रामदास स्वामी, पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांना अगदी बरोबर दिलेलं आहे। माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, रामदास स्वामी ज्या ठिकाणी राहायचे सज्जनगड, ते सज्जनगड साताऱ्यापासून किती अंतरावर? सज्जनगड 25 किलोमीटर। सज्जनगड हे साताऱ्यापासून किती अंतरावरती आहे हा असा माझा प्रश्न आहे, आणि 25 किलोमीटर सांगितलं, या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर जर तू देतोयस तर तुला मिळणार आहे आकर्षक गिफ्ट। माझा प्रश्न असा आहे की साताऱ्यामध्ये आणि कित्येक वर्षापासून गुलमोहर डे साजरा करण्यात येतो, साताऱ्यामध्ये कित्येक वर्षापासून गुलमोहर डे साजरा करण्यात येतो की ज्या गुलमोहर डे दिवशी अनेक पर्यटक या ठिकाणी साताऱ्यामध्ये येतात आणि पोळे नाक्यावरच्या एका चौकामध्ये एका रस्त्यावरती हा गुलमोहर डे साजरा करण्यात येतो, तर हा गुलमोहर डे कधी साजरा करण्यात येतो? या प्रश्नाचं उत्तर नाही, काही हरकत नाही। गुलमोहर डे हा 1 मे या दिवशी साताऱ्यातील पोळे नाका या ठिकाणी साजरा करण्यात येतो, की ह्या दिवशी अनेक चित्रकार त्या ठिकाणी येतात आणि गुलमोहर या झाडाची वेगवेगळी चित्र काढतात आणि हा दिवस साजरा करतात। आपण पुढे जाऊयात, जाणून घेऊयात साताऱ्याविषयी त्यांना काय। तुम्ही काय सांगाल साताऱ्याविषयी? नमस्कार, माझं नाव शीतल हेमंत देवसळी। सातारा हा अतिशय पर्यावरणदृष्ट्या अतिशय उत्तम असं शहर आहे आणि इथं निसर्ग तर भरपूरच आहे। कास पठार हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तिथं फुलांचं अतिशय विविध असे नमुने तिथं बघायला मिळतात आणि अगदी पुण्यामुंबईपासून लोक स्पेशल गाड्या वगैरे करून तिथं येत आहेत आणि अनेक डॉक्टर किंवा शास्त्रज्ञ आहेत त्याच्यावरती त्यांचं संशोधनही सुरू आहे। ठोसेघरला गेलं तर तिथं खूप मोठा धबधबा आपल्याला बघायला मिळतो। इकडं आमच्या शाळेच्याच बाजूला अजिंक्य तारा हा अतिशय प्रसिद्ध असा शिवाजी महाराजांच्या काळापासूनचा असा प्रसिद्ध किल्ला आहे, त्याच्यावरती देवीचं देऊळ आहे आणि यवतेश्वरला महादेवाचं मंदिर आहे आणि हा अतिशय निसर्गरम्य असा सातारा आहे आणि म्हणून माझा साताऱ्याला सलाम। अगदी बरोबर, साताऱ्यामध्ये एवढे पर्यटन स्थळं असतील, एवढे ठिकाणं असतील, तर अगदी आपण त्याला सलाम केला पाहिजे। या ठिकाणी घेऊयात एक छोटासा ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा सलाम सातारा। राष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर
केवल इतिहास की एक धुंधली याद है। लेकिन बात करें यहाँ मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहाँ का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसके वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ, तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है, तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो सलाम सातारा या कार्यक्रमात। आज आपण आहोत साताराच्या हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आणि शिक्षकांबरोबर प्रश्न विचारतोय, जाणून घेतोय उत्तरं आणि त्यांना देतोय आकर्षक गिफ्ट। मी विचारेन साताऱ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं। माझं नाव हेमलता राजेंद्र जगताप, मी हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये असिस्टंट टीचर म्हणून आहे। सातारा हे सात डोंगराचं शहर म्हटला जातो। इथं पर्यटन स्थळं खूप प्रसिद्ध आहेत, फॉर एक्झाम्पल कास, ठोसेघर, तुम्ही हे ऐकलेच अगोदर, त्यामुळे मला सातारा शहर आणि इथलं वातावरण खूप आवडतं। माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न असा आहे की जे रामदास स्वामींचं साताऱ्यातील सज्जनगड या ठिकाणी वास्तव्य होतं, त्या रामदास स्वामींनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये अध्यात्माचा प्रसार व्हावा यासाठी मारुतीची मंदिरं बांधली, तर ही मारुतीची किती मंदिरं रामदास स्वामींनी बांधली? 11 मारुतींची स्थापना रामदास स्वामींनी केली, ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे। माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, भारतात एकूण किती तालुके आहेत? भारतात एकूण किती तालुके नाहीयेत? तुमचं नाव? अंकिता जाधव। तुला काय वाटतं सातारा जिल्ह्याविषयी? मला म्हणजे साताऱ्याचं वातावरण खूप छान आहे आणि मी फर्स्ट ऑफ ऑल राजस्थानला राहत होती, माझं गाव इथेच आहे, इथे आले तेव्हा मला खूप वातावरण आवडलं, त्याच्यामुळे मला इथे राहायला सुद्धा आवडलं। सलाम सातारा। साताऱ्यातील कोणकोणती पर्यटन स्थळं तू पाहिली? मी कास, ठोसेघर पाहिले। सातारा ते ठोसेघर हे किती अंतर आहे, हा माझा पहिला प्रश्न। कास ते या प्रश्नाचं उत्तर 20 या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे। मी पुढे जातो, पुढे या। तुमचं नाव सांगा आणि सातारा विषय तुम्हाला। माझं नाव अश्विनी भाई सांभवे। सातारा हे क्रांतीवीरांचं गाव मानलं जातं, त्यामुळे इथून जे बऱ्यापैकी घडतात मुलं ते आयुष्यात पण मोठे होतात, कारण त्यांना ती पहिल्यापासून मिळालेली प्रेरणा असते, कारण या ठिकाणी क्रांतिकारी पण भूमी आहेच, त्याचबरोबर पर्यटन स्थळ म्हणून पण प्रसिद्ध आहे। तसंच जागतिक
दर्जांचा म्हणजे स्थान मिळाले ते कास पठारामुळं सातारला जागतिक दर्जाचं स्थान मिळालं. मी जसं सांगितलं की क्रांतिकारांचा जिल्हा हा आहे आणि 1857 जो उठाव झाला की ज्या उठावामध्ये झाशीची राणी यांनी खूप मोठं त्यांचं योगदान राहिलं. तर तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न हाच आहे की साताऱ्यामध्ये झाशीच्या राणी यांचं गाव आहे साताऱ्यामध्ये, तर ते गाव कोण? दहावडशी. दहावडशी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे की कास पठाराविषयी सुद्धा तुम्ही बोललात, तर समुद्र सपाटीपासून कास पठार हे किती उंचावं? येतं या प्रश्नाचं उत्तर. काही हरकत नाही, पुढे जातो मी. तुझं नाव? माझं नाव कुणाल जाधव. तू कितवीत आहेस? 9वीत. तुला सातारा विषय काय आवडतो? साताऱ्यात कास पठार आहे, अजिंक्यतारा आहे, राजवाडा आहे, इथे शिवाजी महाराज पण येऊन गेलेले आहेत. रामदास स्वामी शिवाजी महाराजांचे गुरुही इथं राहिले होते. कासपठारावर हेरिटेज प्लेस म्हणून सन्मानित केलं गेलं आहे, त्यामुळे मला इथं राहण्यात खूप आनंद होतो. इथं वातावरण खूप प्रसन्न, वातावरणामुळे खूप प्रसन्न होतं आम्ही. अगदी बरोबर आहे तुझा. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे की कोयना धरण हे किती TMC पाणी साठा? 103 TMC. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न साताऱ्याविषय आहे, साताऱ्यातील अनेक गोष्टींविषयी आहे. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती घराण्यातील छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कधी असते? 18 मे. 18 मे दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तू देतोयस तर तुला मिळणार आहे आमच्यातर्फे एक आकर्षक गिफ्ट. मला पहिल्यांदा सांग की तुला अंतराळाविषयी काय काय माहिती? अंतराळात मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचे, त्यामुळं मला अंतराळात जाण्याची खूप आवड आहे. त्यासाठी खूप अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शाळा पण खूप कष्ट घेते आमच्यावर. आणि नक्कीच साताऱ्याचं नाव लौकिक करू आम्ही अंतराळात जाऊन. अगदी बरोबर आहे, तू साताऱ्याचं नाव लौकिक करावं ही सुद्धा आमची इच्छा आहे. तुझ्यासाठी माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न अंतराळावरतीच आहे. भारतातील पहिला व्यक्ती की ज्याने चंद्रावरती पाऊल ठेवलं त्याचं नाव? राकेश शर्मा. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. अभिनंदन. तर 3 प्रश्नाचे उत्तर त्याने बरोबर दिलेले. त्याला आपण देणार आहोत एक आकर्षक गिफ्ट. त्या अगोदर जोरदार टाळ्या होत जाऊ द्या त्याच्यासाठी. एकदा जोरदार क्लॅपिंग झालं पाहिजे. तीन प्रश्नांची अचूक उत्तर दिल्याबद्दल लोकवृत्त चॅनल मार्फत सलाम सातारा मार्फत तुला दिलं जातं एक आकर्षक गिफ्ट, सन्मानपत्र आणि हॉटेल महिंद्रा एक्झिक्युटिव्ह तर्फे जेवणाचं कूपन. असेच अनेक प्रश्न विचारणार आहोत, जाणून घेणार आहोत साताराविषयी आणि देणार आहोत गिफ्ट. पुढे तुझं नाव सांग. प्रियांका निले. सातारा एक खूप सुंदर ठिकाण आहे. इथं खूप लोक अशी फिरायला येतात आणि हे एक प्रदूषणमुक्त शहर आहे आणि मला माझ्या साताऱ्याचा अभिमान वाटतो. अगदी अगदी, तुला अभिमान वाटतो, आम्हालाही अभिमान आहे. तू पोयनाक्यावरती फिरत असशील, गेलेस कधी पोयनाक्या? हो. तर माझा पहिला प्रश्न तुला असाच आहे की पोयनाक्यावरती एकूण किती रस्ते एकत्र येतात? 4. पोळे नाक्यावरती एकूण किती रस्ते एकत्र येतात? पुन्हा विचार करून. 5. आणखी एक चान्स देऊया आपण तुला. पोळे नाक्यावरती एकूण, बाकीच्यांनी प्लीज बोलू नका, पोळे नाक्यावरती एकूण किती रस्ते एकत्र येतात? 6. 6 या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. पुढे या. पुढे. साताऱ्यातील पोळे नाका या परिसरात एकूण किती रस्ते एकत्र येतात? 7. 7 याही प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. पुढे या. तुमचं नाव सांगा आणि साताऱ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सांगा. मी सौ पल्लवी अमित देशमुख. सातारा हे एक सुंदर निसर्गरम्य असं शहर आहे. पुणे मुंबईच्या कंपॅरिझनने एक खूप असं शांत असं हे शहर आहे. धकाधिकीचे. माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की साताऱ्यातील पोयनाका या चौकामध्ये एकूण किती रस्ते एकत्र येतात? 8. 8 रस्ते एकत्र येतात. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न,
आपण आपल्या भारताचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतीकडे पाहिलं जातं. भारताच्या राष्ट्रपतीचं प्रत्येक महिन्याचं दरमहा किती पगार आहे? राष्ट्रपतीचा प्रत्येक महिन्याचा पगार किती असतो? राष्ट्रपतीचा एका महिन्याचा पगार किती असतो? 25,000. 1,25,000. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जाईन. तुमचं नाव सांगा. या पुढे तुमचं नाव सांगा. मी सौ मंजुषा दीपक बारटके, हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये टीचर आहे. सातारेविषयी सांगायचं मी फारच सांगण्यासारखं आहे. अतिशय उत्तम वातावरण आहे, आरोग्यदायी वातावरण आहे. पूर्वी सुरुवातीला जेव्हा इथं आलो त्यावेळेला गावात डोंगर बघणं हे अगदी दुर्मिळ होतं. पूर्वी डोंगर बघायचं म्हणजे फार लांब कुठेतरी जायला लागायचं. आता गावातच प्रत्यक्ष डोंगर म्हटल्यावर फार आश्चर्य वाटायचं. आता फार सवयीचं झालं की कुठंही इतर ठिकाणी जायला नको वाटतं. इतर कुठलंही ठिकाण ह्याच्या पुढं महत्त्वाचं वाटत नाही. तुम्ही काय सांगाल राष्ट्रपती? माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की राष्ट्रपतीचा दरमहा पगार किती? मला वाटते 150,000 असू शकेल. 150,000 असू शकेल. कन्फर्म सांगा. आहे 150,000. 150,000 पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा दुसरा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे. ज्या अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी आपण राहतो त्या अजिंक्य ताऱ्याविषयी आपल्याला माहीत असेलच. तर साताऱ्यातील अजिंक्य तारा या गडाची स्थापना किंवा उभारणी कधी आणि कोणी केली? कोणी केली असं जरी सांगितलं तरी शिवाजी महाराजांनी केली. शिवाजी महाराजांनी केली ह्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी साताऱ्यामध्ये अनेक दिवस वास्तव्य केलं होतं आणि त्यांचा आध्यात्मिक गुरु म्हणजे रामदास स्वामी साताऱ्यामधले होय. तर तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे की रामदास स्वामींनी लिहिलेला कोणता ग्रंथ प्रचलित आहे? दासबोध. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. पर्यटन स्थळावरती आपण फिरतो. तुम्हाला साताऱ्यातलं कोणतं पर्यटन स्थळ आवडतं? ठोसेघर. ठोसेघर हे पर्यटन स्थळ तुम्हाला आवडतं. तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी हाच आहे की साताऱ्यातील हे ठोसेघर हे ठिकाण साताऱ्यापासून किती किलोमीटर अंतरावरती आहे आणि ठोसेघरपर्यंत जाण्यासाठी कोणती वाहनं? सातारापासून 35 ते 40 किलोमीटर आहे. कन्फर्म मला सांग. 35 किलोमीटर म्हणजे 36 आणि कन्फर्म सांग. 36 आणि काय कोणती कोणती वाहनं? टू व्हीलर जातात आणि ट्रॅक्स वगैरे छोट्या गाड्या असतात त्या जातात. आणि जांबे गाव आहे तिथे तिथपर्यंत एस टी जाते आणि तिथून काही लोक पायी चालत जातात किंवा ते आपले टू व्हीलर असेल ते अजून जातात. अगदी बरोबर आहे. पहिले दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळे त्यांच्यासाठी. ठोसेघर हे ठिकाण साताऱ्यातील असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणावरती मोठा धबधबा आहे आणि तो धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारतातून अनेक पर्यटक येतात. या ठिकाणाला जाण्यासाठी तुम्हाला स्वतःच्या टू व्हीलर्स तुम्ही वापरू शकता, एस टीचा वापर करू शकता किंवा ट्रॅक्ससुद्धा तुम्ही वापरू शकता. साताऱ्यापासून 36 किलोमीटरावरती असलेलं हे ठोसेघर ठिकाण तुम्ही पाहायला अवश्य जा. दोन प्रश्नांची उत्तर त्यांनी बरोबर दिली आहेत. तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळणार आहे लोकवृत्तवाहिनीतर्फे आकर्षक गिफ्ट. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे. मुंबई याचं पूर्वीचं नाव काय? बॉम्बे. मुंबई याचं पूर्वीचं नाव बॉम्बे. तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार त्यांच्या टाळ्या. होत्या. तीनही प्रश्नांची अचूक उत्तरं देणाऱ्यांना आपण आज देतोय लोकवृत्तवाहिनीतर्फे एक आकर्षक कूपन. तुमचं नाव एकदा पुन्हा सांगा. माझे नाव सौ संगीता संदीप बळीप, राहणार गजवडी. मी इथे हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये सायन्स टीचर म्हणून काम करत आहे. आज या कार्यक्रमात सहभागी होऊन विजेता होताना तुम्हाला कसं? मला खूप आनंद होतोय. काय सांगू शकत नाही. आनंद एवढा होतोय की शब्द सुचना असा आहे की पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? अजितदादा पवार. अजितदादा पवार पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. भारतातील सर्वात मोठं पोस्ट ऑफिस कुठलं?
ऐको मुंबई. मुंबई दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देत आहे तर तुम्हाला मिळणार आहेत लोकवृत्त चॅनलातर्फे एक आकर्षक गिफ्ट. मुंबईचा पहिला महापौर कोण? महापौर मुंबईचा पहिला महापौर कोण? त्यांना मुंबईचा वाघ सुद्धा म्हटलं जात होतं. हा बाळासाहेब ठाकरे. वाघ म्हटलं जात होतं असं मी म्हटलं. महापौर बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही कोणतीही निवडणूक लढलेली नाही. त्यांनी स्वतंत्र राहून अनेक व्यक्तींना निवडणूक लढण्यासाठी प्रोत्साहन दिलं. तुमचं नाव सांगा आणि सातारा जिल्ह्याविषयी तुम्हाला काय वाटतं? माझं नाव नाजनीन शेख आहे. मला साताऱ्याबद्दल खूप अभिमान वाटतं कारण की आपल्याला वर्ल्डमध्ये आपलं साताऱ्याचं कास पठार हे 21st रँकमध्ये आहे आणि इथलं क्लायमेट खूप छान म्हणजे सगळ्यांना सूट होण्यासारखं आहे आणि इथलं वातावरण बाकीच्या सिटीजपेक्षा तर खूपच शांत आहे आणि आपण इथं शांततेपूर्वक आपण सगळी कामं आपली होत राहतात. त्यामुळे मला साताऱ्याचा खूप अभिमान वाटतो आणि या भूमीला सलाम करा असं वाटतो. बरोबर आहे. सातारा जिल्ह्याविषयी आपल्यालाही खूप आनंद आहे वाटतं, चांगलं आहे. मला माझा तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की साताऱ्यामध्ये अनेक गड आहेत तर कोणत्याही पाच गडांची नावं तुम्ही मला सांगा. सज्जनगड, प्रतापगड, नाही अजिंक्यतारा. अजिंक्यतारा तिसरा वर्धनगड. वर्धनगड चौथा. आता शेवटचा एक राहिलेला आहे कल्याणगड. कल्याणगड अशा पाच गडांची नावं सांगितल्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर. माझ्यासाठी माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? 11. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. तिसरा आणि शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलं तर तुम्हाला मिळणार आहे बक्षीस. माझा तिसरा आणि शेवटचा प्रश्न आहे, रामदास स्वामी ज्या सज्जनगडावरती राहत होते तर ते रामदास स्वामी सज्जनगडावरती किती साली आले? 1670. नाही, या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. मी पुढे जातो. तुम्ही नाव सांगा आणि रामदास स्वामी साताऱ्यातील सज्जनगडावरती कधी आले? 1619 ते 1630. या प्रश्नाचं उत्तर चुकीचं आहे. पहिला प्रश्न तुझ्यासाठी हा आहे की पोलीस स्मृती दिन, पोलीस शाखेचा स्मृती दिन कधी असतो? बरं ठीक आहे. दुसरा माझा प्रश्न आहे की पोलिसांचं जे चिन्ह असतं त्या पोलिसांच्या चिन्हाच्या खाली एक वाक्य लिहिलेलं असतं, त्यांचं ब्रीदवाक्य काय? पोलिसांच्या जे चिन्ह आहे त्या चिन्हावरती त्यांचं ब्रीदवाक्य लिहिलेलं असतं तर ते ब्रीदवाक्य सदरक्षणाय खल निग्रहाय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न, भारतात एकूण किती राज्य आहेत? 28. कन्फर्म सांगा. 28. 28 हे उत्तर चुकलेलं आहे. मी पुढे जातो. तुझं नाव सांग. कुणाल जाधव. तुझं नाव सांग. माझा तुझ्यासाठी पहिला प्रश्न आहे की भारतातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ कोणतं? जम्मू काश्मीर. जम्मू काश्मीर पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा त्याच्यासाठी. माझा तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर अचूक दे. दुसरा प्रश्न असा आहे की पोलीस स्मृती दिन कधी साजरा करण्यात येतो? साताऱ्यातील हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये आज आपण होतो. हिंदवी पब्लिक स्कूलमध्ये टीचरांबरोबर आपण हा कार्यक्रम घेतला की ज्याच्यामध्ये अनेक प्रश्न विचारले, प्रश्नांचे अचूक उत्तर देणाऱ्यास बक्षिसं दिली. आज याच ठिकाणी निरोप घेतो. कुठेही जाऊ नका, पाहत राहा सलाम सातारा. व्हिडिओ जर्नालिस्ट आशुतोष ताटेसह स्वप्नील घोरपडे,
हिंदवी पब्लिक स्कूल सातारा। सलाम सातारा। महाराष्ट्र में आए जाने वाले शहरों में से एक शहर है सतारा। पुणे बेंगलोर हाईवे पर स्थित ये शहर 16वीं सदी की याद दिलाता है, जो किसी समय मराठा एम्पायर की राजधानी था। ऐसे तो ये शहर केवल इतिहास की एक धुंधली याद है, लेकिन बात करें यहां मौजूद किसी ऐसे होटल या रेस्टोरेंट की जहां का जायका अपने आप में एक मिसाल है, तो उसमें एक नाम आता है होटल महिंद्रा एग्जीक्यूटिव। ये होटल मैंने 1995 से मैंने स्टार्ट किया, तो ये मुझे इसकी वजह से लगा कि मैं जब भी ट्रायल करता था तो ढाबे पे रुकना ज़्यादा पड़ता था मुझे। मैं जब भी जाता ढाबा, क्लीननेस ये सब नहीं था उधर ढाबे के ऊपर, तो मैं सोचा अपन अगर समझो डाल दिया होटल और एग्जीक्यूटिव क्लास जो ट्रैवल करते हैं उनके लिए अगर कंफर्टेबल हो जाए, तो मैं स्टार्टिंग से ही एसी डाइनिंग हॉल, एसी कॉफ़ी शॉप, एसी परमिट रूम ये सब मैंने विथ लाइसेंसेस मैंने चालू कर दिया। कितना बड़ा हो वो छोटा हो, किसी के साथ ड्राइवर के साथ बैठ के चाय पीते, कभी मिनिस्टर के साथ चाय पीते, तो ऐसा फ़र्क नहीं समझता। मैं खुद ही जैसा मुझे अच्छा लगता है मैं कर देता हूँ, तो वो शायद कस्टमर या मेरे गेस्ट को अच्छी लगी और उन्होंने मेरा 18 साल से वही कस्टमर्स और एडिशनल नया कस्टमर माउथ पब्लिसिटी बन के आ रहे हैं। ये डिलक्स है, सुपर डिलक्स है, एसी नॉन एसी रूम्स है, तो मैं शुरू में दोनों रखा एसी नॉन एसी, लेकिन बाद में मैंने पूरा 100% एसी रूम्स कर दिया। इस जॉइंट पर एम्पल कार पार्किंग फैसिलिटी से लेकर किड्स प्लेइंग एरिया तक सभी फैसिलिटीज मौजूद हैं।